मी डॉक्टर अहमद गांधी कार्गी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे. इथे सगळे प्रकारचे सोशल मीडियावरून संपर्क साधून टास्क पूर्ण केल्यास जास्त रक्कम मिळेल असं अमिष दाखवून 16,22,000 रुपये गुंतवण्यास सांगितलं. ती रक्कम परत न दिल्याप्रकरणी तिघांवर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणी विनायक नरसिंग जोशी वय वर्ष 41 राहणार रामदेव बाबा नगर वसंत विहार यांनी फिर्याद दिली आहे. जोशी यांना आरोपींनी सोशल मीडिया पंप मधून संपर्क साधला. यात आरोपींनी संगनमत करून फिर्यादी जोशी यांचा विश्वास संपादन करून घेतला. शिवाय त्यांना क्रॉस करन्सी बिटकॉइन मध्ये रक्कम गुंतवण्यास भाग पाडलं. यात जोशी यांनी 16,22,000 रुपये गुंतवले. शिवाय त्यांना गुंतवलेल्या रकमेपोटी 21,54,400 रुपये व इन्कम टॅक्सची रक्कम 6,46,320 रुपये असे एकूण 28,720 रुपये मिळणार असल्याचं सांगितलं. पण ती रक्कम न मिळवून देता आरोपींनी त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी 3 सोशल मीडिया खातेधारकांवर गुन्हा दाखल झालाय. या घटनेचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट हे करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.